ते वेरला केसरवाळपर्यंतचा सुमारे 4 किलोमीटर लांबीचा मार्ग वर्षभर बंद करण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार आहे. या समस्येवर पर्यायी मार्ग शोधण्यासाठी सध्या सरकारनं प्रयत्न सुरू केलेत. याच मार्गावर 10 मीटरचा एखादा तत्काळ सर्व्हिस रोड बांधता येईल का याची पाहणी करण्यात येते आहे. स्थानिकांकडून जमीन भाड्यावर किंवा कायमस्वरूपी विकत घेण्याचा पर्याय खुला असल्याचं ढवळीकर म्हणाले. मात्र शेतकरी सरकारच्या या निर्णयाला संशयास्पद नजरेनं पाहत आहेत. किती वर्ष झाले आता या डिस्चार्ज जायचं? 3 वर्षाने 4 वर्षाने काय बोलशील काय आता ते हंगासर पोर्टन परत तुम्ही रेडी हा ना पब्लिक आपण आमको तुमच्या शेती उपाय रेडी हा किती कोण गेलो कोण को दिवपान सगळं पब्लिक आणले दिवपान तर पब्लिक आणले काय पैसे देऊन करून गेलोले मग ते हाडलो मरे पंचायतीत पण काय फोटिंग पण करतो मग त्यांनी फोटिंग होईन किती दिलं आणि आणि आता किती दिलं मॉडेल दिलं याचे पहिले तुम्ही काय देऊ ना आता आणि घेऊपाचे आहे म्हणून ऐकलं होय आता दोन्ही फॅड या तुम्ही आणि आणखी जोडते आणखी जोड काय देऊ पण ते म्हणताय पत्ते 1 वर्ष साईड करून देतो जातो दिसत मग तू का मॉड जातो त्याने पहिले आमकं ते साईड एक काय दिलं ना ते दिलं ना ते एक गेले पण आता अशी रून पोताय झाला अशी तोरी तेने आमकं पळोवपा जाय कितें दिवपा जाय न्ही नाजाल्यार आमी बिश्टी म्हणून सगळे उलो कारतांकां दितलो ना फ्री. आज आमी सगळे इन्स्पेक्शन केले कशें ड्रॉविंग आमकां तयार करपाक जाय सगळो जो ट्रांसपोर्ट येता तांकां त्रास जावपाक जायना आणि लोक टायमार ऑफिसां वचपाक जाय बिझनेसवाले बिझनेसां वचपाक जाय ॲडवोकेट्स कोर्टां वचपाक जाय डॉक्टर हॉस्पिटलां पावपाक जाय पेशंट सारखे पावपाक जाय हे सगळी तजवीज करपा खातीर आज आमी इन्स्पेक्शन केल्लें आसा. आज सांजे पर्यंत आमचें ड्रॉविंग जें कितें आमी आतां डिस्कस केलां आमी आनी ट्रॅफीक पुलीस आनी जें डिफेक्ट केलां आमचे इंजिनियर आनी डिसायड केलां तें सगळें आमी आज मांडटले ड्रॉविंगाचे आनी तें ड्रॉविंग फाल्यां सगळ्या 4 आमची मिटींग आसा अलॉंग वीथ सगळे MLAs सरदेसाय गोविंद जिल्लो एलिना साल्डाना हिंगाय आमी तिंगूर आसतली त्या नंतर इन्स्पेक्शन करतली एंड देन वी वील डिसायड ऑन द क्लोजींग ऑफ वेर्णा टू फॉर्तालिम सर कितें आनी सगळें काम केल्या नंतर केन्ना बरें जातलें सर पंचायत कॉन्फिडन्सान घेवपाचें कितें अशें पंचायत फार्मर्सचें डिसिजन जाल्या नंतर आमी पंचायतीक सो आमचें डिसिजन जो पर्यंत जायना तो पर्यंत आमी आतां कांयच उलयतले पंचायती केन्ना मेळटले केन्ना मेळपाक जाय आमचें डिसिजन जावपाक जाय वेदर वी वॉन्ट टू क्लोज इमिजिएटली ऑर वी वॉन्ट टू टेक सम लायफ आमी सगळें रेडी केल्लें तांचे एक 14 उतार्यार 4 नांवां आसा आनी तांच्या भावां भितर कन्सेसनस ना त्या खातीर ना बिकॉज ते म्हणटात की ते आमकां दिवं ना आतां आमी दिना स्लरी भितर शेतान दिलें आजून दिवंक शकना कारण 4 मनशांनी कोणाक पयशे चेक दिवपाचे हे तांच्या ठरना म्हणून बट आतां फार्मर्सांक हे करतले आतां न्ही आमी केन्नाय तयार आसा फार्मर्सांक हे करपाक आतांय करता आनी फाल्यां करता आनी ताणी जर आमकां रस्तो करपाक जर नवे लीज दी आमचो लीज एग्रीमेंट करून जाल्यार आनी बरें